लागले मय थिएटर बांधलं एकनाथ कदम होते की मी खूप आभार मानतो फिनॉमिनली त्यांनी आर्ट डिरेक्शन केले ते बांधलं म्हणजे जाळलं थिएटर एक एक तुकडा बाहेर करून जाळलं मध्ये परत असेंबल केलं एवढा सूट असायचं सूट नाही म्हणतात ना मराठी ते असं काळकण धुळीकण ते म्हणजे अख्खं प्रत्येक जण रात्री जाताना पहिला अर्धा तास आमचा फक्त नाक आणि कान साफ करायला जाते एवढे काळ ते सूट जाऊन बसलेलं असायचं पण त्यानंतर माझं ब्रिज ते ब्रिज आणि थिएटर याच्यामध्येच मला वाटतं मोर दॅन 60% आम्हाला बजेट लागलं पण तरी दोषी डगमगले नाहीत मला वाटलं की चला ते आणि नानाने पण काहीच नानागिरी केली नाही जी मला वाटतं की जरा आपल्याला वाटत असत पण आय थिंक यू आर प्रिपेअर्ड विथ इट देयर आर सम रीझन्स व्हाय अ पर्सन बिहेव्स द वे ही बिहेव्स आणि आपल्याकडे तसं काहीच झालं नाही म्हणजे इनफॅक्ट सगळेच आम्ही डिसअपॉइंटेड होतो थोडं की अरे हा माणूस आता का विचित्र वागतोय म्हणजे नॉर्मल वागतो आणि वी हॅड अ ग्रेट शेड्यूल बरं मला वाटलं साधारण एक 45 ते 50 दिवस लागतील सिनेमा कम्प्लीट करणार मला 60 खाली लागणार नाही म्हटलं आपण करू बघू किती लागतात आणि बाय द टाइम टू फिनिश द फिल्म आम्ही एका शेड्यूल मध्ये केली मध्ये मध्ये गॅप घेतली लोकेशन शिफ्ट झालं ते एक एक दिवसाचा गॅप घेतला कारण आम्ही मुंबईवरनं पुणे पुण्यावरनं दूर पुरवून कोल्हापूर कोल्हापूरवरनं परत पुणे पुण्यावरनं परत मुंबई असं आमचं शेड्यूल झालं आणि By the time we finished, we had consumed 36 shooting days for the film. And it was a pleasant surprise. I mean, mostly now, the time to Lakshya Tala, we had 36 years of cinema, some poor other. And with the better reputation. Okay. And the three producers, Sai Salam. So there was someone who was blessing the film. Each and every actor in this film. I mean, Malavattu, I mean, his making, सिनेमाला गेलो मला संदीप पाठक या सिनेमात नव्हताच तुम्ही तर सेटवर गेलो सगळ्यांनी म्हटलं की सुदेश लोक संदीप पाठकला बोलवत माझ्या सुदेशला काही कळे ना संदीप पाठक कुठला रोल करतो मी त्याला बोलव म्हटलं आपण एक रोल क्रिएट करतो तर मग तो त्या ड्रंकचा रोल तिकडे सेटवर क्रिएट केला होता मी पण मला तो खूप इंटिग्रल पार्ट वाटला आणि बाय द वे विथ एव्हरीबडीज परमिशन विथ द प्रोड्युसर्स परमिशन ऑर नो परमिशन विथ द डिस्ट्रीब्युटर्स परमिशन आम्ही चौथ्या आठवड्यात अजून एक सीन आहे पिक्चरमध्ये टाकणार होतो आम्ही कापलेला विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सीन फिल्म तर त्या सीनने आम्ही पिक्चरचं शूटिंग सुरू केलं विक्रमचं आणि नानाचा सीन आहे ब्रिलियंट सीन होता तो पण बिकॉज ऑफ द लेंथ फॅक्टर मी कापला बट आय अंडर एस्टिमेटेड द ऑडियन्स इफ यू गिव्ह समथिंग गुड टू द ऑडियन्स दे रेडी टू सी अ बिग फिल्म आणि लांबी काही महत्वाची नसते सिनेमा वाईट असला तो एक तासाचा पिक्चर पण लोकांना कंटाळवाणं वाटतं चांगला असेल तर 3 तासाचा पण बघतात तर आम्ही तो सीन ऍड करणार आहोत इन द फोर्थ वीक तर थिंग्स हॅपन म्हणजे मला बरं सगळ्यात मोठं म्हणजे प्रॉब्लेम झाला आम्ही शूटिंग करायचं तर दुसऱ्याची शूटिंग होतं आणि मग रिमा हॅड सम डेट इश्यू आणि आता काय करायचं देन वी वर ॲट क्रॉस रोड मग कोणाला घ्यायचं मग दोन नावं शॉर्टलिस्ट केली हिरकांती पाटेकर किंवा मेधा माझा आणि डायलेम असा होता की मला वाटायचं मी मेधाला घेतलं तर नाना गड होईल नाना म्हणा तू ठरव काय करायचं ते आणि माझं खूप हे झालं स्क्रीन टेस्ट दोघी ते होईल सगळे नाना पहिल्या दिवसापासून म्हणाला यू टेक अप माझं काही म्हणणं नाही आणि ते घाबरत हो सुरुवातीला नाना म्हणाला आणि मेधाला तू का नाही विचारत पण मी म्हटलं नाही घेतलं एवढं आय डोंट हॅव टू मोठी रिस्पॉन्सिबिलिटी झेपेल की नाही पण हे झाल्यानंतर